बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोशे मन झाले हाव बरे परत माघारी येत नाही बंधनापासून उखळल्या गाठी देथा आले मिठी सावकाश आणि तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध घर केले रीते. माझे नाव अंकुश नामदेव युरे सहाय्यक पोलीस फौजदार मी फलटण पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. सध्या चोपदाराबरोबर प्रोटेक्शनला बंदोबस्तासाठी आहे आणि बंदोबस्त करत असताना आम्ही वारीचाही आनंद लुटत असतो. महाराष्ट्र ही माझी संतांची मायभूमी आहे आणि त्या संतांच्या मायभूमीमध्ये आपल्यासारख्यांचा संतांच्या बरोबर जन्म झाला हे आपलं भाग्य आहे. त्याच्यामुळं भक्तिमार्गाचं सुख आपल्याला घेता येतं, आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येतो. आणि दुसरी गोष्ट, सातारा जिल्ह्यामध्ये पालखी येत असताना सातारा पोलिसांच्या मार्फत मी वारकऱ्यांचं माऊलींच्या पालखीचं सोहळ्याचं पोलीस खात्याच्या आमच्या एस पी साहेबांच्या माध्यमातून सरसं स्वागत करत आहे. आणि इतका आम्ही आनंद लुटतो की अभंगाच्या माध्यमातून आपणाला सांगायचं म्हटलं तर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोशे मन झाले हाव बरी परत माघारी येत नाही बंधनापासून उखळल्या गाठी देथा आले मिठी सावकाश आणि तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध घर केले रीते. किंवा धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिंह गेला मजवाटे त्याशी आलिंगण द्यावे कधान सोडावे चरण त्यांचे. किंवा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा ताप तुटी दैन गेली उठावटी संत येती घरा तुची दिवाळी दसरा याने यानं करारे बापानु साधन हरीचे जनी करणीचे नका करू जेणे बाण ये जन्म यमाची यातना आयशी साधना करा काही साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरितोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक नाम हरी जपता घडे. आणि हे कधी घडल तर संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आखळावा श्रीपती येणे पण ते याने यानं तुम्ही संतांच्या संगतीमध्ये राहिला तर जीवनाचा परमानंद लुटता येईल. आणि इतका परमानंद लुटता येतो की देव माझा आणि मी देवाचा या न्यायानं जसं की तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणे जाय मग राम नामे उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे कंटी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे रामरूप. आणि तुका म्हणे हृदय प्रगटे रामरूप तुका म्हणे पूर्व पुण्य उपतिष्ठिते जर जीवनामध्ये आपले हिताशी जागता धन्य तयाचे माता पिता आणि कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयांचा हरि एक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण आखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. जर आपल्याला आपलं कर्म चांगलं असेल आपल्या आईवडिलाचं पुण्य पाठीमागं असेल आणि आपल्या कुळात जर संत महात्मा जर जन्माला आला असेल तर हे भक्तीचं वर्म आपल्याला सापडतं आणि आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतो. पोलीस खात्यामध्ये असून सुद्धा आम्ही या पालखीच्या माध्यमातून पंढरपूरला बंदोबस्ताला असतोच. आम्ही या माध्यमातून इतका जीवनांचा आनंद लुटतो आणि सर्व समाजाला एकत्र राहून आम्ही बंदोबस्त इतका चोख करतो की कोणालाही शाब्दिक माऊलीशिवार आमचा पोलीस बोलतच नाही. आणि सगळ्यांना ज्या त्या परीनं अनेक प्रयत्न कोणाला पाण्याची सुविधा असेल कुणाची अन्नाची नाश्त्याची जेवणाची किंवा दर्शनाच्या बारीची वारीची ह्या सगळ्या सुविधा माऊली माऊली करत असं आमच्या सातारा जिल्ह्यातल्या हद्दीतून ज्ञानेश्वर महाराजांची पाऊली कधी निघून जाते हे कळत नाही. म्हणून सांगावं असं वाटतं की कृपाळ उधार सखा माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार योग्यांची माऊली योग्यांची आमची ज्ञानेश्वर माऊली जिने निगम वल्ली प्रगटली आणि गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी तिने ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. माऊली हे शब्द असे आहेत की ते आईची उपमा माऊलीला आहे. आ म्हणजे आत्मा ये म्हणजे ईश्वर याची उपमा आई या शब्दाला माऊलीची उपमा कुठंच नाही अजून महाराष्ट्रामध्ये नाही आणि महाराष्ट्राच्या बाहेरही नाही. म्हणून माऊली ही अशी असते की आई ज्या पद्धतीनं मुलाला सांभाळ करून तिच्यापाशी भेदभावच नसतो तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा नटखट यावे आणि शुद्ध होऊन जावे सगळ्यांना अधिकार आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई सबका मालिक एकच बाही याने यानं
या सोहळ्यामध्ये सर्व धर्माचे हरेक प्रकारची लोक भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये तल्लीन होऊन आनंद लुटतात आणि ही आनंद लुटणारी माणसांची सेवा आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून होत असते, त्यावेळेला आमचा आनंद सुद्धा दुगणित होतो एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि सदोदित आम्हाला या संतांची सेवा घडावी अशी इच्छा व्यक्त करून चुकीच्या शब्दांना माफी मागतो आणि माझे चार शब्द संपवतो.